नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळियाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात फुटबॉल सामन्यांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकमंत्री जिल्हाधिकारी देखील खेळले फुटबॉल. ठाण्यात टोलेजंग इमारती उंचीची मर्यादा हटवणार आणि ठाणे रेल्वे स्थानकात आणखी 2 फलाटांवर सरकते श्रेणी. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल बोलू. हा बोल ना. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये आज 15 सप्टेंबरला एकाच दिवशी 10 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळत असून ठाणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात फुटबॉलचे सामने झालेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी विनय यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी शिवसमर्थ विद्यालयाच्या मैदानावर फुटबॉल सामन्याचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे ठाण्यात या निमित्तानं 17 वर्षाखालील मुलांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजयी संघाला 1 लाख तर उपविजेत्या संघांना अनुक्रमे 75,000 आणि 50,000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. शिवाय संघांना चषकही दिले जातील असं यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड यांनी सांगितलं. अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, कल्याण, भिवंडी, ठाणे महानगरपालिका, कल्याण, डोंबिवली पालिका यांच्या विविध शाळांमध्ये मिळून 100 फुटबॉल मैदानं महाराष्ट्र मिशन 1 मिलियन मधील स्पर्धांसाठी तयार करण्यात आली आहेत. TJSB Kana Ya Hai Ye Magic Transap App Transap Zap Transap App Ek Hi Virtual ID Se Transaction Hai Secure and Safe Just Tap The Tab Of Transap App And Make Your Life All Sorted Paisa Aya Paisa Bheja Ho Gaya Chutki Ka Khel Simple Easy Fast Hai Transap just like a finger snap Transap app Transap app. ठाणे शहरात आता लवकरच टोलेजंग इमारती दिसणार आहेत, कारण ठाण्यातल्या इमारतींना उंचीसाठी दिलेली मर्यादा हटवण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. मागील काही वर्षांपासून ठाण्यातील निवासी आणि व्यापारी वर्गासाठी इमारतींच्या उंचीच्या उंच मर्यादा वाढवण्याचे प्रस्ताव जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर येत असल्याचं दिसून आले. ठाणे शहर दिवसेंदिवस लोकसंख्येनं म्हणा, क्षेत्रफळानं म्हणा, ते विस्तारत आहे आणि त्यामुळे आता विकासाच्या दृष्टीनं ठाण्यातही उंच इमारतींची गरज असल्याचं चित्र आहे. पूर्वी ठाण्यामध्ये इमारतींची उंची ही 92 मीटर पेक्षा कमी किंवा 30 मजली इमारतीलाच मंजुरी देण्यात येत होती, पण सध्या ठाणे शहराची गरज लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय. आजच्या घडीला देशामध्ये सर्वाधिक टोलेजंग इमारती या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येच आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 आणि फलाट क्रमांक 10 इथे नवीन सरकते जिन्याचं उद्घाटन करण्यात आलं.
खासदार राजन विचारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. तसंच आमदार रवींद्र फाटक आणि महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेवक संजय बाभुले यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. ठाणे महापालिकेत कोट्यवधी रुपयांच्या वादग्रस्त कंत्राटाचा प्रस्ताव ऐनवेळी सर्वसाधारण सभेपुढे मांडून त्यांना मंजुरी दिली जात असल्याचा विरोधकांचा आरोप ताजा असतानाच सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी महापौर अशोक वैद्य यांनी देखील हाच मुद्दा अधोरेखित करत पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. आपत्कालीन परिस्थितीतील कामं करण्यासाठी अधिनियमात तरतूद असलेल्या कलमांचा आधार घेऊन कोणतीही कामं नगरसेवकांकडून मंजूर करून घेतली आहेत असा घणाघाती आरोप वैद्य यांनी सर्वसाधारण सभेत केलाय. एवढंच नव्हे तर ज्या दिवशी आनंदीघे साहेब माझ्या स्वप्नात येतील तेव्हा मी या विरोधात थेट न्यायालयात जाईल आणि प्रशासनासह तुम्हालाही न्यायालयाची पायरी चढायला लावेल अशी तंबीही वैद्य यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना दिली आहे. ठाणे महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून कोट्यावधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली जात असून यापैकी काही निविदा वादग्रस्त ठरू लागल्या. प्रशासन आणि सत्ताधारी पक्षातील अभद्र युतीमुळे पालिकेत कोट्यावधी रुपयांच्या ठेक्याची मनमानी मंजुरी कारभार सुरू असल्याचा आरोपही विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय. हा आरोप ताजा असताना सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैद्य यांनी थेट आनंद दिघे यांचं स्मरण करत स्वपक्षीय नगरसेवकांना सावध केल्यामुळे शिवसेना नेत्यांची पंचायत झाली आहे. महापालिकेत सध्या तातडीच्या कामाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची कामं केली जात आहेत. या कामांविषयी सखोल चर्चा करणं अपेक्षित असताना ते तसं होत नाहीये. या अशा कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून भविष्यात नगरसेवक म्हणून आपण अडचणीत येऊ असं वैद्य यांनी सर्वसाधारण सभेत सांगितलंय. कॅन्टीनमध्ये दिलं जाणारं निकृष्ट दर्जाचं अन्न आणि सुविधांचा अभाव यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णालयातील कॅन्टीनला कुलूप लावलं गेलं असलं तरी पर्यायी व्यवस्थेचा विचार न करता घेतलेल्या या निर्णयामुळे डॉक्टरांचे हाल होत आहेत. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालय आणि राजीव गांधी मेडिकल कॉलेजमधील कॅन्टीन गेल्या 15 दिवसांपासून बंद असल्यानं निवासी तसंच शिकाऊ डॉक्टरांची चांगलीच गैरसोय होती आहे. शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातील कॅन्टीन ही समस्या जुनी असली तरी गेल्या काही महिन्यांपासून कॅन्टीनचा कारभार सुरळीत सुरू होता. 6 महिन्यांपूर्वी कॅन्टीनच्या बेचव निकृष्ट दर्जामुळे होणारी डॉक्टरांची गैरसोय आणि डॉक्टरांनाच घ्यावे लागणारे उपचार यांची लेखी तक्रार आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. शिकाऊ डॉक्टरांनी पुढाकार घेत ही तक्रार केल्यानं रुग्णालय प्रशासनानं त्यावर कारवाई करत कॅन्टीन बंद केलं. मात्र पुढील 2 दिवसात नव्या ठेकेदाराकडे कॅन्टीनचा कारभार सोपवण्यात आला होता. मागील 15 दिवसांपासून या कॅन्टीनलाही कुलूप लावण्यात आल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. कॅन्टीनमधील जेवणाचा ढासळलेला दर्जा, डॉक्टरांची होणारी गैरसोय या सबबींवर कॅन्टीनचा कारभार बंद करण्यात आला. कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा खालवला असला हे जरी डॉक्टरांकडून मान्य करण्यात येत असलं तरी दुसऱ्या पर्यायाचा विचार न करता व्यवस्थापनाकडून घेण्यात आलेला हा निर्णय योग्य नसल्याचं मत डॉक्टरांकडून व्यक्त केलं जात आहे. रुग्णालयासह मेडिकल कॉलेजमध्ये मोठ्या संख्येनं निवासी तसंच शिकाऊ डॉक्टर काम करतात. मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक आहे. अनेक विद्यार्थी हे मूळचे परगावातून आल्यानं वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅन्टीनशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र 15 दिवसांपासून बंद असलेल्या कॅन्टीनमुळे डॉक्टरांना रुग्णालयाच्या बाहेर खर्चिक जेवणाचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे विचारणा केली असता नव्या कॅन्टीनबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याबाबत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संध्या खडसे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आपल्या ठाण्यात फुटबॉल सामन्यांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकमंत्री जिल्हाधिकारी देखील खेळले फुटबॉल. ठाण्यात टोलेजंब इमारती उंचीची मर्यादा हटवणार आणि ठाणे रेल्वे स्थानकात आणखी 2 फलाटांवर सरकते श्रेणी. विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सहलेख आदर्श नगर कोलवाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666231341. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा होतो आहे तोपर्यंत नमस्कार.